हवामान खात्याने दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी सकाळी सोलापूर शहर आणि परिसरामध्ये उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. अक्षरशः उकाड्याने सोलापूरकरांची लाही लाही झाली होती. परंतु दुपारी 4 नंतर आकाशामध्ये काळे ढग दाटून आल्याने पाऊस येणार असे दिसू लागले. दरम्यान सायंकाळी 6 ते 6:30 दरम्यान उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, शहर मध्य तसेच परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याची नोंद झाली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील बाळे, गुळवंची, कारंबा तसेच नान्नज या परिसरामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग केली. साधारणपणे अर्धा ते पाऊण तास पडलेल्या या पावसामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.